इयत्ता दुसरी भाग तीन थोडा विचार करूया चित्रवाचन पान नंबर चाळीस भाग तीन थोडा विचार करूया पाठ पंधरावा चित्रवाचन पान नंबर चाळीस चित्रात प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील ते सांग व लिही मुलांनो या पानावर काही प्राणी दाखवलेले आहेत हे प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील हे तुम्ही कल्पना करून सांगायचं हा हत्ती सिंह बगळा बेडूक मगर मासा हे प्राणी या ठिकाणी आहेत आता ते एकमेकांशी काय बोलत असतील ते तुम्ही सांगा हत्ती काय म्हणत असेल सिवाला? तुम्हाला जे वाटतं ते या ठिकाणी हा जाय की नाही हा पांढरा गोल या गोलामध्ये हत्ती काय बोलत असेल ते लिहायचं महाराज नमस्कार म हा रा ज न, म, आता सिंह काय म्हणाला असेल बरोबर हत्ती कुठे चालला आहात किंवा हत्ती या ठिकाणी काय करत आहात तुम्ही कोठे जात आहात यानंतर हे दोन बगळे आहेत या ठिकाणी हा बगळा आहे की नाही इथं हा बगळा काय म्हणत असेल याला बघा बर बरोबर काय रे मित्रा मासे खाल्ला का किंवा काय रे मित्रा मासे मिळाले का असं काही तो एकमेकांशी जे बोलत आहेत ते या ठिकाणी तुम्ही लिहायचं प्रत्येकाला वेगवेगळे वाक्य लिहिण्याचं या ठिकाणी स्वातंत्र्य आहे मासे मिळाले का मित्रा किंवा मित्रा मासे मिळाले का मित्रा मासे मिळाले का यानंतर बेडूक व मगर एकमेकांशी काय बोलत असतील ते या ठिकाणी सांगायचं तुम्ही मगर काय म्हणत असेल बेडकाला काय रे बेडका दगडावर बसलास का किंवा काय बेडूक काय चालू आहे बरोबर हा काय म्हणत असेल बेडूक दादा कसे आहात तुम्ही जे वाक्य तुम्हाला कल्पा का कल्पनाशक्ती वापरून तुम्हाला जे वाक्य योग्य वाटतं ते वाक्य या ठिकाणी लिहायचं बेडूक दादा कसे आहात आता बिडू काय म्हणाला असेल मगरीला छान आहे बरोबर यानंतर पान नंबर एक्केचाळीस बघा या ठिकाणी जंगल हे जंगलातील चित्र आहे हे सर्वच या ठिकाणी हे हरिण आहे ही फळं आहेत की नाही फळं बघून तो काय विचार करत असेल वा छान किती छान फळं आहेत वा छान अशाप्रकारे तो विचार करत असेल यानंतर हा ससा आहे आणि हा कासव आहे ससा जो बोलणार आहे ते या ठिकाणी लिहायचं आणि कासव जे बोलणार आहे ते या गोलामध्ये लिहायचं ससा काय म्हणत असेल कासवाला बरोबर ससा म्हणत असेल काय कासवा पाण्यात जाणार का तुम्ही किंवा काय कासव मित्रा पाण्यात मगर दिसत आहे मला मित्रा तू कुठून आलास असे सुद्धा ससा कासवाला म्हणेल मित्रा कोठे गेल गेला होता कुठे गेला होतास यानंतर कासो काय म्हणेल बर पाण्याबाहेर थोडंसं फिरायला गेलो होतो बरोबर बाहेर फिरायला गेलो होतो हेच लिहावं असं काही नाही तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही या ठिकाणी लिहा बाहेर फिरायला गेलो हो तो अशा प्रकारे दोन प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील ते या पाठामधून आपण शिकलो सुद्धा प्रत्येक प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील हे कल्पना करून वेगवेगळी वाक्ये सांगायची बरं का ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया कसं वाटलं व्हिडिओ मुलांना आवडला ना मग ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्यासारखेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी किरण बाबर सोलापूर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद